अँगल शूट चालू आहे सध्या, आदेशात धबधब्याच्या इथे सध्या शूट चालू आहे आणि पाहू शकता हे दृश्य। अतोनात मेहनत दोघांची सुद्धा चालू आहे, अँगल पकडण्याच्या बाबतीत म्हणा किंवा लिरिक्स कुठल्या पद्धतीने कुठल्या मुवमेंटला आल्या पाहिजेत याचं असं दोघांमध्ये कम्युनिकेशन चालू आहे। ओके, नमस्कार, मी सचिन बसवत स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कोकणकर सचिन 18 या यूट्यूब चॅनलला। थंबनेल इंट्रो बघितलं असेल कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ केला आहे। तर आज आहे शनिवार, शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी दुपारचे वाजलेत 1 आणि आम्ही आलो आहे। ॲक्च्युली ओमकार मामा आहेत माझे, ओमकार आगरकर, शायर ओमकार आगरकर यांचं नवीन बापाचं सॉन्ग आलं आहे। तर ते सॉन्ग्ससाठी लागणारी काही शूटिंग, काही क्लिप्स घ्यायला आम्ही या लोकेशनवर आलो आहे आणि हा लोकेशन पनवेलमध्येच आहे। जे पनवेलमध्ये राहतात त्यांना माहितीच असेल कोणत्या ठिकाणी हा लोकेशन आहे। मी सांगू शकत नाही कारण काही गुपित गोष्टी वगैरे आहेत, त्या डायरेक्ट आत्ता दाखवू शकत नाही, ते तुम्हाला सॉन्गमध्ये बघायला भेटतील त्या गाण्यामध्ये। आणि त्या गाण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नाहीतर मग आय बटनवर बघा तुम्हाला भेटेल, नाही ते एंड स्क्रीनला पण दिसेल तुम्हाला ती व्हिडिओ। तर चला अजून पुढे जायचं आहे आम्हाला आणि तिथे गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे शूट वगैरे घेतो आहे आम्ही क्लिप्स। आणि पोरं अजून ॲक्च्युली भरपूर पोरं येत आहेत, त्यांची थोडी क्लिप घ्यायची आहे, ते पण तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही, नेमक्याच गोष्टी दाखवतो तुम्हाला, बाकी तुम्हाला सॉन्गमध्ये बघायला भेटतील। तर चला आता जातो आहे आम्ही तिथे आणि तिथे गेल्यावर काय काय शूट करतो आहे आम्ही थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवतो। चला तिथे गेल्यावर दाखवतो। चला फायनली आलो आहे आम्ही इकडे आणि इथून चाललो आहे वरती। हा लोकेशन बऱ्याच जणांना माहिती असेल पनवेलमध्येच आहे, तो सांगू शकत नाही कुठे आहे, पण इकडे आलो आहे। हे बघा, आता हे बघून तरी समजलंच असेल, पाठी अजून पोरं आहेत माझ्या, ज्या कामासाठी आलो आहे त्या कामासाठी अजून आलेत आणि ते दाखवू शकत नाही कारण सर्व काही काही दाखवू शकत नाही याच्यावर, थोडं काही गुपित वगैरे आहेत ते दाखवू शकत नाही। तर चला आता तिकडे दाखवतो तुम्हाला शूट कशाप्रकारे करतो आहे आम्ही। आहे ते हे आहे ते लोकेशन आणि बऱ्याच जणांना माहीत असेल लोकेशन कोणतं आहे, जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर फायनली आलो आहे इथे, चेंजिंग चालू आहे, कपडे वगैरे चेंज करतायत आणि बाकी दाखवतो तुम्हाला हळू। पोरं वगैरे येत आहेत ना म्हणून थांबलो आहे आम्ही, इथे चेंज वगैरे केलेत। काय बोलता मामा? नाही हां, काय बोलता तुम्ही? मला आणलंय या ठिकाणी सचिनने, तर बघूया आपण। आता सचिन आमचा खूप जबरदस्त एडिटर आहे, खूप सुंदर एडिटिंग करतो आणि सगळं गायडन्स त्याचा ह्या व्हिडिओसाठी, सो खूप चांगली एडिटिंग आणि चांगलं लोकेशन चूज केलं त्याने। तर बघूया आपण आता हे शूट पूर्ण झाल्यानंतर गाणं कसं होतं आहे ते नक्की तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसेल। आणि नक्की हे BTS तुमच्या चॅनलचं पण नाव सांगून द्या, माझ्या चॅनलचं नाव ओमकार आगरकर यूट्यूबला टाकलं तरी पण माझे शक्ती दे रे जे गाणे आणि फेमस झालेले जी गाणे आहेत ते तुम्हाला नक्की दिसतील। तर तुम्ही आवर्जून फक्त ओमकार आगरकर यूट्यूबवर टाका, ऑफिशियल ओमकार आगरकर, ओमकार आगरकर ऑफिशियल ते माझे चॅनल आहे। ओके, सो थँक्यू, सबस्क्राईब करा, लाईक करा सचिनच्या पण चॅनलला, माझ्या पण चॅनल। चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हळूहळू कसे शूट घेतो आहे आम्ही ते। तू इकडनं ऐशी ऐशी घे, ऐशी घे। ओमकार भुयांच्या नवीन गाण्याची शूटिंग होत आहे आणि कॅमेरामन सचिन खूप अशी त्यांच्या मागे असं लागलेत, ॲक्टिंगच्या मार्फत म्हणा किंवा एरियाचं बॅकग्राऊंड म्हणा, दोन्ही पद्धतीने ते त्यांना असं समजवून सांगतायत आणि ओमकार भुवा देखील तेवढेच चांगले कलाकार आहेत, चांगले गायकसुद्धा आहेत। अँगल शूट चालू आहे सध्या, आदेशात धबधब्याच्या इथे सध्या शूट चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता हे दृश्य। अतोनात मेहनत दोघांचीसुद्धा चालू आहे, अँगल पकडण्याच्या बाबतीत म्हणा किंवा लिरिक्स कुठल्या पद्धतीने कुठल्या मुवमेंटला आल्या पाहिजेत याचं असं दोघांमध्ये कम्युनिकेशन चालू आहे। ओके, आमचे व्हिडिओग्राफर आणि आमचा ॲक्टर, थोडा पाऊस पडल्यामुळे थोडी डिफिकल्टी येते शूटसाठी, अँगलसुद्धा अँगल चांगल्या प्रकारचे आहेत, शूट चांगला झाला असतं जर पाऊस नसता तर, या रिमझिममुळे व्हिडिओग्राफरलासुद्धा
कुठली शूट घेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे अँगल आहेत ते घेण्यासाठी थोडं डिफिकल्ट येतात आमच्या व्हिडिओग्राफरला. या आम्ही भूवर या स्वारी श्रीगणाची दुसरं घेऊ लागेल, दुसरं अँगल. पण वाट पाहतो मी ना, शेवटी आम्हाला चौथा अँगल भेटला आणि चौथ्या अँगल साठी सचिन ओंकार आगरकर यांना सांगतात की कुठल्या पद्धतीतून आपल्याला शूट करायचं आणि कशा प्रकारे आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे आणि कशी ॲक्टिंग वगैरे करायची आहे. सगळं लोकेशनवर लोकेशन शोधतायत. परत एकदा जागा थोडी चेंज झालेली आहे. शूटिंग चालू आहे, अँगल वगैरे चेक करतात सचिन. आपण पाहूया, आपण चाललो आहे तर रिलॅक्स कडे कुठे. इकडे बघा, पाहू शकता तुम्ही किती मोठा अजर काय गोनस आहे. गोनस गोनस अजगर की गोनस काहीतरी आहे. इथं शूटला आलो आणि इथे मेला की जिवंत आहे माहित पण नाही. चला इथून पळा पहिला. कोणीतरी त्याच्यावर पाय दिलाय, त्याचा चेहरा आतमध्ये गेलाय. काय नको, चला चला पुढे पुढे चला. झाले अर्ध्या गाण्याचे झाले शूटिंग, अर्ध्या गाणं अजून शूट करायचं आहे. पुढे जरा थोडस पुढे. आता नाही, आता नाही दादा, एकच इथे आलेलो. आणि इथे बघा, छोटासा धबधबा आहे पण दिसायला एकदम सुंदर वाटतंय. इकडून पाणी गेलंय, इकडे खाली पाणी वाहतंय, पण छोटासाच आहे पण दिसायला एकदम सुंदर वाटते. सुंदर असं वातावरण. आणि इकडे साईडला कप चेंजिंग चालू आहे. तिकडे नाही मी कॅमेरा फिरू शकत. वरती डोंगर आहे इकडे. स्पॉट बघत बघत चाललो आहे आम्ही. जसे चांगले चांगले स्पॉट भेटत आहेत तसे घेत आहोत आम्ही. आता इथे पण एक चांगला स्पॉट आहे, बघूया. इथे एक चांगली जर शूट येत असेल तर इथे एक घेऊन टाकतो शूट. चांगला स्पॉट आहे इथे पण. एक चांगला येईल का मामा इथे? मला तरी वाटतं की बघूया एकदा ना घेऊन. नाही तुम्ही समोर फेस तुमचं चांगलं दिसेल. समोर जर एक साईड द्या म्हणजे बॅकग्राऊंडला धबधबा दिसलो ना तर चांगला वाटेल. नाही बरोबर वाटतंय माझ्या मते तरी बरोबर आहे. पण पाहतोय लोकेशन शूट करत करत चेक करत करत आपण चाललो. प्रत्येक ठिकाणी अँगल शोधतोय. शायर सुद्धा ज्यांना माहिती असेल ते बघू शकतात की हे कुठलं लोकेशन आहे आणि कशा प्रकारचं शूट इथं आमचं चालू आहे. बऱ्यापैकी झाले शूट, आता थोडेसेच राहिले क्लिप घ्यायचे. शूट आता म्हणजे थोडेसे म्हणजे एक दोन त्या गाण्यातले शेवटच्या एक दोन मुळे आहेत त्या घ्यायच्या आहेत. बाकी सर्व शूट झाले. पाऊस आलेला खूप म्हणून छत्री ओपन केली आणि आता खालच्या दिशेला झालो आहे पूर्ण. आम्ही तिकडे थोडंसं बसून वगैरे शूट करायचं आहे. हे बघा, वरती धबधब्यावर गेलेलो, तिथून खाली उतरलो आहे. आता खालच्या दिशेला एक ते दोन शूट घ्यायचे आहेत, तिथून मग डायरेक्ट घरी. आणि तुम्हाला सॉन्ग तरी पण मामा आपला गाणं किती दिवसांनी येईल, कधी येईल काय? दोन दिवसात आपल्या चॅनलवर. आजची तारीख काय? आजची 24-27 पर्यंत आपल्याला. पण गोकुळ असतं मी कधी 27 ला ना. हा मग आता आपला 2 दिवसात म्हणजे 24 तारखेला आपलं गाणं रिलीज होईल. अगरकर ऑफिशियल या म्युझिक क्लब चॅनलवर सगळ्यांनी आवर्जून शूट बघा. शूट आम्ही खूप मेहनतीने केले म्हणजे एवढ्या पावसात भिजून आम्ही शूट केलेलं आहे आणि पाऊस पण आला भरपूर. गाणं जे आहे त्या गाण्यामागची स्टोरी ती एक वेगळीच आहे. तो थोडासा प्रयत्न केलाय पहिल्यांदा स्वतःची नवीन चाल बांधण्याचा, स्वतःचे शब्द त्याच्यात रचलेले आहेत आणि ते पहिल्यांदा मी प्रयत्न केलाय सगळं हे शूट वगैरे. आणि त्यात खूप मोलाचं सहकार्य नंदी बुवा असतील, आमचे दिलीप शंकर जी महाडिक आहेत, किंवा आता शूटसाठी ज्याने खूप मेहनत केली आहे तो माझा भाचा सचिन आहे, महादेव आहे. या दोघांनी खूप शूटसाठी मेहनत घेतली. आम्ही भिजलोय पूर्ण आणि भिजलेल्या अवस्थेत त्यांनी कम्प्लीट करून घेतले माझ्याकडून शूट. खरं तर मी नको म्हणताना तो नाही बाबा असं पाहिजे त्यांनी करून घेतले. थँक्स टू सचिन अँड महादेव, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि होणार आहे चांगलं तुमच्या कृपा आशीर्वादाने.
गाणं तर आवर्जून नक्की सगळ्यांनी हे गाणं पहा. मित्रांनो, फायनली झालंय शूटिंग वगैरे करून, एक दोन क्लिप वगैरे घ्यायचे ते पण घेतलेत आणि आत्ता निघालोय आम्ही घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कळवा, कमेंट करा आणि हे लोकेशन कुठलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की आम्ही कोणत्या लोकेशन आलेलो आहोत. तुम्हाला मी पर्सनली सांगू शकत नाही कोणतं लोकेशन आहे, कारण ते प्रायव्हेट आहे, गुपित आहे, सर्व शूटिंग वगैरे केले ते. तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की कोणत्या लोकेशनवर आम्ही आलो आहे शूटिंगसाठी. तर चला आता निघतो आहे व्हिडिओची, इथेच आम्ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या तर व्हिडिओ इथेच एंड करतो आहे आम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर चला पोचू आता आम्ही, राहू तिथे गाडीजवळ आणि तिथून मग डायरेक्ट घरी. चला.